खरं तर खूप एक्साइटमेंट तर आहेच, कारण उमेश आणि मुक्ता आहेत. श्रीमंताघरची सून ही तेवढीच पॉप्युलर आणि हे होती जे, आणि ही म्हणजे करताना मला तेवढाच आनंद होतो, कारण माझ्यासाठी दोन्ही इक्वल आहे. रिझल्ट लागणार आहे आणि 12 जुलैला वगैरे, आणि मग तो आवडे मग आवडणार ऑफकोर्स, पण ते एक टेन्शन असताना मनातून तसं झालं आहे मला. आत्ता असं फिलिंग आहे माझ्या मनात. मीरा, काय पाठलाग करतेस का माझा? हो. नाही अधिराज, डेट स्थळ मनावर घेतलंयस. आईने मला कंटाळा आलाय स्थळ बघायचा. मला पण. तू पण स्थळ. 35 झाली आता. स्विच ऑफ. द पर्सन हू यू आर ट्राइंग टू रीच इज करंटली अनअवेलेबल. बेटर होता. कोणापेक्षा? जनरल. बेस्ट पेक्षा बेटर काही नसत. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट? अजूनही बरसात आहे. नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. मी आहे आज अजूनही बरसात आहेच्या सेटवर, आणि सेटवरचे कॅप्टन ऑफ द शिप माझ्यासोबत आहेत, म्हणजेच केदार वैद्य. केदार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मी. थँक्यू, थँक्यू सो मच. साडी अजूनही बरसात आहे डिक्लेअर झाली, त्याचा प्रोमो लॉन्च झाला, म्हणजे जी एक्साइटमेंट आहे, जी उत्सुकता आहे, हळूहळू बिल्ट अप होते. दिग्दर्शक म्हणून आज काय नेमकं, म्हणजे काय झोन मध्ये आहात तुम्ही? खरं तर खूप एक्साइटमेंट तर आहेच, कारण उमेश आणि मुक्ता आहेत. मुक्ताबरोबर यापूर्वी मी काम केलं, उमेशबरोबर पहिल्यांदा करतोय, पण दोन्ही ताकदीचे कलाकार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की यांच्या बरोबरीने जे इतर कलाकार आहेत हेही तेवढंच ताकदीचे कलाकार या ह्याच्यात आहेत. तर ही एक अभिनयाची जुगलबंदी आणि एक ट्रीट जी असते ना, जी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे की मजा येईल जे बघण्यासाठी, तर तसं आहे. आणि एक सर्वात हे झालं आहे ते म्हणजे ना, जबाबदारी खूप वाढल्यासारखी झाली आहे एकदम. म्हणजे टेन्शन येतं, म्हणजे तो असतो ना एक रिझल्ट लागणार आहे आणि 12 जुलैला वगैरे, आणि मग तो आवडे मग आवडणार ऑफकोर्स, पण ते एक टेन्शन असताना मनातून तसं झालं आहे मला. आत्ता असं फिलिंग आहे माझ्या मनात. त्याचसोबत एक गाजलेली मालिका निरोप घेते आहे, श्रीमंता घरची सून लवकरच आम्हाला गुड बाय म्हणणार आहे, आणि दुसरी मालिका येते आहे. तर एका मालिकेला बाय बाय, एका मालिकेला हॅलो, काय ना? म्हणजे ना मी खरंच म्हणजे या बाबतीत हे झालं की तीही मालिका मीच दिग्दर्शित करत होतो, त्याचा दिग्दर्शकही मीच होतो. अनफॉर्च्युनेटली बऱ्याचदा असं झालं की या करोना काळामध्ये जी चाललेल्या मालिका त्याच्यामध्ये ना खंड पडला, आणि मग त्यानंतर असं झालं की काही महिने एखाद काही दिवस म्हणजे 15-20 दिवस किंवा हा एक ब्रेक लागला, आणि त्यामुळे मग प्रेक्षकांचं त्या नातं थोडंसं कमी झालं. पण निश्चित मी एक सांगतो की श्रीमंताघरची सून ही तेवढीच पॉप्युलर आणि हे होती जे, आणि ही म्हणजे करताना मला तेवढाच आनंद होतो, कारण माझ्यासाठी दोन्ही इक्वल आहेत, कारण ते माझं काम आहे आणि माझं प्रेम आहे या कलेवरती, या दिग्दर्शन कलेवरती. नक्कीच केदार सर, थँक्यू सो मच, तुम्हाला ऑल द बेस्ट. पण जाता जाता प्रेक्षकांना अजूनही बरसात या निमित्त काय सांगावं असं वाटतं? सोनी मराठीवर 12 जुलैपासून नक्की पहा, 8 वाजता अजूनही बरसात आहे. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रेमाला कुठे असते एक्सपायरी डेट? 2 दिवस बाकी, अजूनही बरसात आहे. 12 जुलैपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता आपल्या सोनी मराठी.